नमस्कार. रुचकर रेसिपीज विथ सरोजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण अळूवड्या करणार आहोत. सध्या बाजारामध्ये छान अळूवडीची पानं मिळत आहेत आणि श्रावणामध्ये अळूवडी ही अगदी आपण करतोच करतो. चला तर मग सुरुवात करूया. अशाच मस्त चमचमीत रेसिपीजसाठी रुचकर रेसिपीज चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे मी 10 अळूवडीची पानं घेतलेली आहेत. ही पानं मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहेत. आता ह्या अळूवडीची जी पानं असतात ही पानं भाजीच्या अळूपेक्षा जाड असतात, तुम्ही बघू शकताय. आणि त्याचा देठसुद्धा भाजीच्या अळूच्या देठापेक्षा जाड असतो आणि हा असा थोडा डार्क कलरचा असतो. आता आधी आपण या पानाचा देठ काढून घेणार आहोत. हा देठ कापून टाकायचा आहे. हा देठ कापल्यानंतर फेकून द्यायचा नाहीये. यापासून आपण रायतं किंवा छान सांबार बनवू शकतो. आता या पानाच्या ज्या मागच्या जाड शिरा आहेत त्या आपल्याला सुरीने काढून घ्यायच्या आहेत. त्यासाठी मी हे पान असं ठेवलंय आणि अगदी हळूवारपणे आपल्याला त्याच्या जाड शिरा आहे या काढून घ्यायच्या आहेत. या शिरा काढल्यामुळे आपल्याला सुरळी करायला अगदी सोपं जातं. हळूचं पान फाटणार नाही याची काळजी घेत घेत आपल्याला या शिरा काढून घ्यायच्या आहेत. मी आधी म्हटल्याप्रमाणे हे मी 10 पानं घेतली आहेत आणि या सर्व पानांच्या अशा शिरा काढून घेतलेल्या आहेत. आता आपण यासाठी लागणारा मसाला बनवून घेऊ. मसाला करण्यासाठी इथे मी या 6 बेडगी मिरच्या 20 मिनिटं कोमट पाण्यात भिजवून घेतल्या आहेत. या आपण घालून घेऊ. पाण्यासहितच आपल्याला घालून घ्यायचे आणि 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. दोन्ही मिरच्या मी तोडून घालते आणि इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आलं आपण थोडंसं कापून घालू म्हणजे छान वाटलं जाईल. आणि आता त्याची आपल्याला छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. आलं लसूण मिरच्या छान वाटून झालेलं आहे. आता यामध्ये इथे मी 1/2 वाटी चिरलेला गूळ घेतलाय. तेवढाच म्हणजे 1/2 वाटी हा चिंचेचा कोळ आहे तो सुद्धा यामध्ये घालून घेऊ. आणि हे सगळं आपण पुन्हा एकदा वाटून घेऊ म्हणजे गूळ अगदी पटकन विरघळेल. अळूच्या पानांना लावण्यासाठी आपण जे बॅटर तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी 2 कप बेसन घेतलेला आहे. हा 1 कप आधीच भांड्यात घेतलाय आणि हा 1 कप. यामध्ये 1 टेबलस्पून तांदळाचं पीठ घालून घेऊ. तांदळाचं पीठ घातल्यामुळे अळूवडीला छान कुरकुरीतपणा येतो. यामध्ये आधी आपण सुके मसाले मिक्स करून घेणार आहोत. इथे मी 1 टीस्पून जिरे पावडर घेतली आहे आणि 1 टीस्पून धणा पावडर घेतली आहे. 1 टीस्पून हळद घालू. बेसन आहे म्हटल्यावर हिंग हवाच. 1/2 टीस्पून हिंग घालायचं आहे आणि 2 टीस्पून मी सफेद तीळ घेतले. हे अनपॉलिश्ड सफेद तीळ आहे. हे आपण आधी कोरडं मिक्स करून घेऊ. पिठामध्ये कोरडे मसाले मिक्स करून झालेले आहेत. आता आपण हा जो वाटून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये घालून घेऊ. आता हा मसाला घातल्यानंतर आधी आपण हे पीठ मिक्स करून घेणार आहोत आणि अगदी गरज लागली तरच आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. कारण आपल्याला हे पीठ फार सैल नाही करायचंय. हे पीठ थोडं दाटसर आहे.
यामध्ये थोडं पाणी घालावं लागेल. आपण यामध्ये अजून मीठ घातलेलं नाही आहे. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि इथे मी अगदी थोडंसं पाणी वापरणार आहे. आपलं हे बॅटर बनवून तयार आहे. इतकं दाटसर आपल्याला हे बॅटर बनवायचं आहे. तयार झालेलं बॅटर आपण पानांना लावून घेणार आहोत. त्यासाठी हे पान मी असं उलटं ठेवलेलं आहे, म्हणजे शिरांची बाजू वरती आहे. आता याला आपण बॅटर लावून घेऊ. पहिल्या पानाला अगदी कडेपर्यंत पीठ व्यवस्थित लावून झालेलं आहे. यावर आता आपण हे दुसरं पान ठेवणार आहोत. आता हे दुसरं पान ठेवताना पहिल्या पानाच्या बरोबर विरुद्ध ठेवायचं, म्हणजे या पानाचं जे टोक आहे ते आपल्याकडे आलं पाहिजे. आणि याला सुद्धा आपण याच पद्धतीने पीठ लावून घेणार आहोत. दुसऱ्या पानाला पीठ लावून झालेलं आहे. त्यावर आता हे तिसरं पान, जसं पहिलं पान ठेवलं होतं त्याच डिरेक्शनमध्ये हे तिसरं पान ठेवायचं आहे. याच पद्धतीने मी 5 पानांची एक सुरळी करून घेणार आहे. तर या पानाला सुद्धा आपण याच पद्धतीने पीठ लावून घेणार आहोत. मी सर्व पानांना पीठ लावून घेतलं आहे. आता याची आपण सुरळी कशी करायची ते बघू. त्यासाठी या पानं कडेने अशी आतल्या बाजूने दुमडून घ्यायची. छान दाबून दुमडून घ्यायची. तशीच या बाजूने सुद्धा. आणि आता याचा आपल्याला घट्टसर रोल करायचा आहे. त्याआधी ही जी दुमडलेली बाजू आहे त्याला आपण थोडं पीठ लावून घेऊ. आणि याचा अगदी छान घट्टसर आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. प्रत्येक वेळेला थोडं थोडं पीठ लावून घ्यायचंय, म्हणजे हा रोल अजिबात सुटणार नाही. आणि इथे शेवटच्या टोकांना सुद्धा पीठ लावून व्यवस्थित आपल्याला चिकटवून घ्यायचं आहे. हा आपला एक रोल बनवून तयार आहे. याच पद्धतीने मी दुसरा रोल सुद्धा बनवणार आहे. इथे मी स्टीमरच्या भांड्यांमध्ये अळूवड्यांचे दोन्ही रोल्स ठेवलेले आहेत. अळूवडीचा हा रोल ठेवताना शेवटची टोकं जी आपण इथे चिकटवून घेतली होती ती बाजू तळाला ठेवायची आहे. इथे मी स्टीमरच्या खालच्या भांड्यामध्ये 1.5 ग्लास पाणी छान उकळून घेतलं आहे. त्यावर आपलं स्टीमरचं हे दुसरं भांडं ठेवून आणि आता झाकण लावून हे रोल्स आपल्याला 10 ते 15 मिनिटं छान वाफवून घ्यायचे आहे. अळूवडीचे रोल 15 मिनिटं छान वाफवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर थंड करून घेतलेले आहेत. आता आपण अळूवड्या कट करून घेऊ. रोल पूर्ण गार झाल्यानंतरच आपल्याला अळूवड्या कट करून घ्यायच्या आहेत. खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही, या पद्धतीने आपल्याला अळूवड्या कट करून घ्यायच्या आहेत. हा रोल व्यवस्थित कट करून घेतलेला आहे. आता या अळूवड्या आपण तळून घेऊ. इथे मी मध्यमाचेवर कढईमध्ये तेल तापवून घेतलंय. त्यामध्ये आपण एक एक अळूवडी सोडून तळून घेणार आहोत. पहिल्यांदा एक अळूवडी सोडून ती सुटते की नाही हे तुम्ही चेक करू शकता, म्हणून मी आधी एकच घातली आहे. एका वेळेला कढईमध्ये जितक्या अळूवड्या राहतात तितक्या अळूवड्या घालून तुम्ही तळून घेऊ शकता.
एका बाजूने अळूवडी तळली गेली की ती अगदी तेलावर तरंगायला लागते. तुम्ही बघू शकता हळूहळू एक एक अळूवडी तेलावर तरंगते आहे. एका बाजूने अळूवडी पूर्णपणे तळली गेली की नंतरच आपण अळूवडी लोटवून घेणार आहोत. एका बाजूने अळूवडी तळली गेली की आपण ही पलटवून घेऊ. दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला अळूवडी खमंग तळून घ्यायची आहे. दोन्ही बाजूने अळूवड्या खरपूस तळल्या गेल्या. या अळूवड्या आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने सर्व अळूवड्या तळून घ्यायच्या आहेत. तर अशा या मस्त चमचमीत अळूवड्या बनवून तयार आहेत. नक्की या अळूवड्या बनवून याचा आस्वाद घेऊ. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि तंदुरुस्त रहा.